निसर्ग प्रेमींसाठी तसंच विद्यार्थी वर्गास निसर्गाची माहिती व्हावी आणि निसर्गाप्रती आस्था आवड निर्माण व्हावी याकरता अकोला वनविभागांतर्गत उभारण्यात आलेल्या वसुंधरा निसर्ग निर्वचन संकुलाचं पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आजची पिढी मोठ्या अडचणीत सापडली आहे, कारण 21व्या शतकातील मूलभूत गरजा नेमक्या काय या संदर्भात अनेकांना माहिती नाही. मानवाच्या मूलभूत गरजा कोणालाही विचारल्या तर प्रत्येक जण अन्न, वस्त्र आणि निवारा असल्याचं सांगणार. परंतु आज कित्येक लोक उपाशी, निर्वस्त्र आणि बेघर असूनही जगत आहेत. आज मूलभूत गरजांची व्याख्या केली तर माणसाला पाणी आणि ऑक्सिजन आवश्यक आहे, कारण त्याशिवाय माणूस फार काळ जगू शकत नाही. पाणी आणि ऑक्सिजन या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यकता आहे ती झाडांची. पर्यावरणाच्या सर्वच प्रश्नांचं उत्तर झाड आहे, त्यामुळे झाडे लावा आणि झाडे जगवा असा संदेश त्यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आज मंगळवारी आयोजित पर्यावरण संवर्धन जनजागृती कार्यक्रमात दिलाय. आयपीएस झालो, मंत्री झालो, आमदार झालो, लेखक झालो, कवी झालो, परंतु आम्ही ही सगळी साक्षरता मिळवलेली आहे, पण आम्ही निसर्ग साक्षरता आमची हरवलेली आहे. आम्ही निसर्ग साक्षर नसल्यामुळे आमचे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहे. आम्हाला निसर्ग साक्षर व्हावं लागेल आणि ह्या छोट्या छोट्या कृती ज्या आहेत ह्या निसर्ग साक्षरतेकडे जाणाऱ्या आहेत. मी मगाशी सरांना म्हटलं की आमच्या इथल्या प्रत्येक शिक्षण संस्था, प्रायमरी शाळा असो, औद्योगिक प्रशिक्षण असो, इंजिनिअरिंग कॉलेज असो, मेडिकल कॉलेज असो, आम्हाला निसर्ग साक्षरतेचा अभ्यास शिकावाच लागेल. त्याच्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही. आय एम नेचर लिटरसी आणि 21st century नेचर लिटरसी, 21व्या शतकाची निसर्ग साक्षरता ज्याला म्हणतात त्याची आज गरज आहे. जगामध्ये चर्चा 21व्या शतकाच्या निसर्ग साक्षरतेची होते आहे. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी व्यवसाय शिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे निरीक्षक पुरुषोत्तम कुंभरे हे होते, तसंच प्राचार्य प्रमोद भंडारे, मुख्याध्यापक योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.